भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील बलिदान आणि त्यागाची अमरगाथा संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त क्रांतीवीरांच्या शौर्याच्या गाथा आझादी का सफर या मालिकेतून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत आज आपण जाणून घेणार आहोत स्वातंत्र्यसैनिक खान अब्दुल गफार खान आणि देशभक्त तेज बहादूर सप्रू यांच्याविषयी आज आपण स्वातंत्र्य सैनिक खान अब्दुल गफार खान यांना आदरांजली वाहतो आहोत वीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी त्यांचं निधन झालं हिंदू मुस्लिम समर्थक अब्दुल गफार खान हे महात्मा गांधी यांचे प्रमुख अनुयायी होते सरहद गांधी म्हणूनही ते ओळखले जात वायव्य सरहद्द प्रांतातील पख्तून यांचे प्रमुख नेते गफ्फार खान एकोणीसमध्ये रौलट कायद्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय चळवळीत सामील झाले एकोणीसशे वीसमध्ये ते खिलाफत चळवळीत सामील झाले एकोणीसशे एकवीस मध्ये ते वायव्य सरहद्द प्रांताच्या जिल्हा खिलाफत समितीचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले खान यांनी एकोणीशे एकोणतीस मध्ये खुदाई खिदमतगार नावाची संघटना स्थापन केली जिचा साम्राज्यवाद विरोधी अहिंसक चळवळीवर विश्वास होता खुदाई आपको बताना कि खुदा को खिदमत की जरूरत नहीं है। खुदा, की खुदा की की या है दुनिया में और हिंदुस्तान में अगर आप देखें मखलूक जो है मुसलमान मखलूक मुसलमान को समझ हिंदू मखलूक हिंदू को समझ ईसाई मखलूक ईसाई को समझते यहूदी मखलूक यहूदी को समझ हम उनको कहते कि नहीं ऐसा नहीं है ये सब जो है ये सब खुदा के मखलूक लोकांमध्ये खुदाई खिदमतगार या लोकप्रियतेमुळे वसाहती सरकारनं खान आणि त्यांच्या समर्थकांवर कडक कारवाई केली खान यांनी भारताच्या फाळणीला कडाडून विरोध केला जून एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये खान आणि इतर खुदाई खिदमतगार नेत्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांसाठी औपचारिकपणे बन्नू ठराव जारी केला पख्तुनांना स्वतंत्र पख्तूनिस्तानमध्ये राहण्याचा पर्याय द्यावा अशी मागणी या ठरावात करण्यात आली परंतु ब्रिटिश सरकारनं हा प्रस्ताव मान्य करायला नकार दिला त्यानंतर खान आणि त्यांचे थोरले बंधू अब्दुल जब्बार खान यांनी वायव्य सरहद्द प्रांतात एकोणीशे सत्तेचाळीसच्या सार्वमतावर बहिष्कार टाकला खान अब्दुल गफार खान यांना एकोणीसशे सत्याऐंशीमध्ये भरतरत्नानं सन्मानित करण्यात आलं हा सन्मान मिळवणारे ते पहिले भारताबाहेरील व्यक्ती होते या महान देशभक्ताला भावपूर्ण श्रद्धांजली देशभक्त तेज बहादूर सप्रू यांचंही आज आपण स्मरण करत आहोत वीस जानेवारी एकोणीशे एकोणपन्नास रोजी त्यांचं निधन झालं व्यवसायानं वकील असलेले सप्रू हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातले एक प्रमुख व्यक्ती होते भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे तेज बहादूर सप्रू यांनी एकोणीसशे एकतीसमध्ये गांधी आयर्विन करारात मदत केली सप्टेंबर एकोणीसशे बत्तीसमध्ये गांधी यांनी वंचित वर्गासाठी स्वतंत्र निवडणूक प्रणाली प्रदान करण्याच्या जातीय पुरस्काराच्या निषेधार्थ उपोषण सुरू केलं पुणे कराराच्या मागे सप्रू देखील होते ज्याअंतर्गत जातीय पुरस्कारामध्ये सुधारणा करण्यात आली होती यानंतर गांधीजी यांनी आपलं उपोषण सोडलं गांधीजींना चर्चा अयशस्वी झाल्यानंतर सप्रू यांना नोव्हेंबर एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये न्यायालयीन क्षेत्रात जातीय मुद्द्याचा तपास करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलं त्यांनी सर्व जातीय गटाच्या प्रतिनिधींमधून समितीसाठी एकोणीस सदस्यांची निवड केली आणि राजकीय अडथळा दूर करण्याच्या प्रयत्नात व्हॉईस रॉय लॉर्ड वेव्हल यांना प्रस्ताव सादर केले समितीच्या अहवालात प्रस्तावांचे तपशीलवार ऐतिहासिक विश्लेषण केलं गेलं होतं आणि घटनात्मक शिफारसींचे तर्क अधोरेखित करण्यात आले फाळणीच्या महत्वाच्या प्रश्नावर सप्रू समितीनं पाकिस्तानची निर्मिती पुढे ढकलण्याची विनंती केली होती एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यांच्या देशद्रोहाच्या खटल्यादरम्यान सप्रू हे संरक्षण समितीचे सदस्य होते राज्यघटना तयार करताना त्यांनी महत्वाची भूमिका बजावली वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी तेज बहादूर सप्रू यांचं निधन झालं या महान देशभक्ताला विनम्र अभिवादन